श्री गणेशाय महा श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पाचवा सत्यरथ राजाची कथा व प्रदोष व्रताचे महात्म्य शिवाच्या नामाचा जप केला की अंतःकरणाची शुद्धी होते त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रायच्छित घ्यावे लागत नाही जो शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रदोष व्रत करतो त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही प्रदोष व्रतामुळे आरोग्य लागते आयुष्य वाढते सुखसंपत्तीची वृद्धी होते उत्तम संतत्तीची प्राप्ती होते दिव्य ज्ञान प्राप्त होते जो कोणी बारा वर्षे हे व्रत करेल त्याचे संपूर्ण जीवन बदलून जाईल त्याच्या हृदयातील देवत्व पूर्णपणे प्रकट होईल प्रदोष व्रताचे महत्व महर्षी व्यासांनी प्रतिपादन केले आहे तरी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आचरण करा मनामध्ये कसल्याही प्रकारची शंका ठेवू नये सत्याच्या मार्गावरून वाटचाल करताना आपणास अनेक चांगले दृष्टांत प्राप्त होतात शौनक आदी ऋषींना शिवमहिमा सांगू लागले पुरातन काळी सत्यरत नावाचा एक राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता मोठमोठी युद्धे त्याने जिंकली होती धर्माच्या मार्गाने तो वाटचाल करीत होता तो नित्याने शिवाची आराधना करत असे एके दिवशी शाल्व देशाचा राजा आपले मोठे सैन्य घेऊन सत्यरथाच्या देशात आला दोघांमध्ये घनघोर असे युद्ध झाले त्यामुळे सत्यरथाचा पराभव झाला आणि युद्धात तो मारला गेला त्यामध्ये शत्रू सैन्याने नगरामध्ये प्रवेश केला सत्यरथ राजाची राणी गरोदर होती तिचे दिवस भरले होते पण शत्रू नगरात शिरलेला कळताच ती चोर वाटेने रानात पळून गेली रानावनात जीवाच्या आकांताने ती पळत होती पळत होती शत्रूच्या भीतीने ती मागे पुढे पाहत पुन्हा पळत होती आपण शत्रूच्या हाती तर लागणार नाही ना अशी तिला भीती वाटत होती त्या विचाराने भीतीने ती बेशुद्ध होई सावध होताच पुढे पळत होती अतिशय सुकुमार सौंदर्यवती अशी ही राणी होती रानावनात पळताना तिच्या पायात काटे टोचत होते तिला असह्य वेदना होत होत्या आता केवळ कष्टच होते प्रारब्ध कर्माप्रमाणे प्रत्येकाला फळ भोगावेच लागते राणीच्या नशिबी आता केवळ कष्टच होते अनेक दासदासींमध्ये वावरणारी राणी आज एकटीच पडली होती तिच्यासोबत कोणीच नव्हते दमून भागून गेलेली ती राणी शेवटी एका झाडाखाली बसली तहानेने तिचा जीव व्याकुळ झाला होता तोंड कोरडे पडले होते त्यातच तिला आता प्रसव वेदना सुरू झाल्या या अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये प्रेमळ माणसे आपल्यासोबत असावीत असे वाटते पण आता तिच्याजवळ तर कोणीच नव्हते पाण्यासाठी ती मोठमोठ्याने ओरडत होती पण तिचे ते ओरडणे ऐकण्यास एकही दासी अथवा कोणीच नव्हते अशा परिस्थितीतच तिने एका सुंदर गोंडस मुलाला जन्म दिला आता ती थोडी सावरली पुत्रमुख पाहून तिला अतिशय आनंद झाला तिच्यात थोडे बळ आले बाळाला झाडाखाली सोडून राणी इंदुमती हळूहळू चालत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली पाणी घेण्यासाठी ती पाण्यात जाऊन पाणी घेऊ लागली पण तेवढ्यात तिथे असलेल्या मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले इकडे नुकताच जन्मलेला राजपुत्र झाडाखाली एकटाच पडला होता व मोठमोठ्याने रडत होता त्या बाळाचे रडणे ऐकून तेथून निघालेली एक विधवा ब्राह्मण स्त्री तेथे आली तिच्या कडेवर एक वर्षाचा एक लहान मुलगा होता तिलाही कोणी नव्हते त्या गोंडस बाळाला पाहून तिला आनंद झाला पण तो रडत होता त्याच्या जवळपास कोणीच नव्हते त्यामुळे तिला त्याची दया आली नुकताच जन्मलेला हा बाळ कोणाचा बरे असेल हा येथे कसा आला आपण याला उचलून घ्यावे का इथेच ठेवले तर जंगलातील हिंस्र प्राणी याला मारून टाकतील असे अनेक विचार तिच्या मनामध्ये आले ती गोंधळून गेली काय करावे हे तिला समजेना तेवढ्यात ते एक आश्चर्य घडले भगवान शंकर यतीच्या वेशात तेथे आले ते त्या स्त्रीला म्हणाले ह्या बाळाला तू आपल्या घरी अवश्य घेऊन जा याच्या पायगुणाने तुझे भाग्य उदयाला येईल हा क्षत्रिय असला तरी स्वतःच्या मुलाप्रमाणे याचा तू सांभाळ कर पण ही गोष्ट मात्र तू कोणासही सांगू नकोस तुझे भाग्य थोर म्हणून हा बाळ तुला सापडला आहे त्याचे पालन अतिशय प्रेमाने कर एवढे सांगून शंकर गुप्त झाले त्या दोघांनाही तिने उचलून घेतले आपल्या मुलाचे नाव शुचिव्रत तर राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले गावात भिक्षा मागून त्यांचा उदरनिर्वाह चालू होता कोणी विचारलेच तर दोन्ही मुले माझीच आहेत असे ती सांगत असे एकदा ती फिरत फिरत एक चक्र नावाच्या नगरात आली तिथे एक सुंदर व मोठे शिवालय होते तेथे अनेक ऋषी बसले होते ते, ते, बस ते शिवाची आराधना करत होते श्रेष्ठ अशा शांडिल्य ऋषींच्या मार्गदर्शनाखाली यज्ञयाग सुरू होता आपल्या दोन्ही मुलांना घेऊन उमा त्या शिवमंदिरात आली आणि अतिशय श्रद्धेने ती पूजा पाहू लागली शांडिल्य ऋषींचे लक्ष त्यांच्याकडे गेले धर्मगुप्ताकडे तर ते अतिशय निरखून पाहू लागले व म्हणाले हा खरे तर राजपुत्र पण दैवगतीमुळे तो दीन झाला आहे लाचार झाला आहे आणि आपल्यासमोर भिक्षा घेण्यासाठी आला आहे शांडिल्या ऋषींचे हे बोलणे ऐकताच उमेने साष्टांग नमस्कार घातला व म्हणाली महाराज आपण थोर विभूती दिसता आपणास त्रिकाल ज्ञान आहे आपणास भूत भविष्य सर्व काही समजते कृपा करून याचे आई वडील कोण आहेत ते जिवंत आहेत का कोठे आहेत हे मला सांगावे शांडिल्या ऋषींनी उमेला मोठ्या प्रेमाने उठवले व म्हणाले सत्यरथ नावाचा राजा हे राजपुत्राचे वडील राजा सत्यरथ अतिशय पराक्रमी होता व धार्मिकही होता एकदा राजा सत्यरथ भगवान शंकराची पूजा करीत होता तो दिवस प्रदोषाचा होता अतिशय श्रद्धेने मनोभावे शंकराची पूजा करीत बसला असता अचानक त्याच्या नगरावर शत्रूंनी हल्ला चढविला नगराच्या सर्व बाजूंनी त्यांनी वेढा दिला होता हे कळताच भगवान शंकराची पूजा तशीच सोडून तो उठला आता शत्रूचा वेढा उठवला पाहिजे आपल्या प्रजेचे रक्षण केले पाहिजे असा विचार करून पूर्ण तयारीने तो शत्रूशी लढायला रणांगणात गेला मोठ्या शौर्याने तो लढला व शत्रूंना ठार मारले आपण आपले कर्तव्य बजावले या विचारातच तो होता आपण पूजा पूर्ण केली पाहिजे हे त्याच्या लक्षातच आले नाही त्यामुळे पूजा पूर्ण न करताच त्याने भोजन केले पूजा पूर्ण केली नाही त्यामुळे तो अल्पायुषी होऊन मरण पावला म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडू नये त्याच्या आईने सुद्धा कपट करून आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले या राजपुत्र धर्मगुप्तानेही मागील जन्मी शंकराचे कोणतेही व्रत किंवा पूजा अर्चा केली नाही म्हणूनच आता तो जन्मतःच पोरका बनला प्रदोषाच्या वेळी मनापासून मोठ्या भक्तिभावाने भगवान शंकराची पूजा करावी तसेच शंकराची पूजा अर्धवट सोडून कधी उठू नये प्रदोष काळ हा मोठा भाग्यवान काळ असतो कारण प्रदोष काळात भगवान शंकर पार्वतीसमोर स्वतः नृत्य करीत असतात सरस्वती वीणा वाजवित असते पुरुहूत बासरी वाजवतो लक्ष्मी लयबद्ध ताल देते तर ता भार्गवी सुरेल आलाप घेते शिवाचा परममित्र यक्षपती हात जोडून समोर उभा असतो यक्ष गण गंधर्व किन्नर देव हे सर्वजण शंकराचे नृत्य पाहत असतात हे सर्व उमेने जाणून घेतले आता तिला आपला मुलगा शुचिव्रताबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली अतिशय विनम्रपणे ती म्हणाली मुनिवर आपण मला असे ज्ञान दिलेत मी आपल्याला शरण आले आहे आता माझा मुलगा दरिद्री का झाला हे कृपा करून सांगावे तेव्हा शांडिल्य ऋषी म्हणाले माझ्या मुलाने मागील जन्मी अन्यायी मार्गाने संपत्ती मिळवली पण दान मात्र काहीच केले नाही तसेच शंकराचे पूजनही कधी केले नाही ज्याप्रमाणे परांना चोरून खाल्ले तर जीभ जड होते त्याचप्रमाणे दुसऱ्याचा पैसा फसवून घेतला तर त्या हाताला पाप भोगावे लागते परस्त्रीची अभिलाषा धरली तर अंधत्व येते म्हणून परस्त्री किंवा दुसऱ्याच्या पैशाची अभिलाषा धरू नये ओमेने शांडल्या ऋषींनी सांगितलेले हे सर्व ज्ञान समजून घेतले आणि आपले दोन्ही पुत्र मोठ्या आदराने ऋषींच्या पायांवर घातले ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले तेव्हा उमेने ऋषींना प्रदोष व्रत कसे करावे याची माहिती सांगावी अशी विनंती केली तेव्हा शांडिल्या ऋषी सांगू लागले प्रदोष व्रतामध्ये पक्ष प्रदोष व प्रदोष हे जास्त महत्वाचे असतात त्या दिवशी काही खाऊ नये सत्कर्म करावे आणि तीन घटका रात्र झाली की भक्तिभावाने शंकराची पूजा करावी प्रदोष व्रत कसे करावे ते सांगतो गाईच्या शेणाने भूमी सारवून पवित्र करून घ्यावी नंतर तेथे कर्दळी अथवा केळीचा सुंदर मंडप तयार करावा तो सुगंधित फुलांच्या माळांनी सुशोभित करावा आपण स्वत शुभ्र वस्त्र परिधान करावे पांढरे गंध पांढरी सुवासिक फुले घ्यावीत श्री शंकराचे लिंग स्थापन करून दक्षिण भागी मुरांतकाची पूजा करावी तर उजव्या बाजूला अग्नी असू द्यावा त्याचप्रमाणे गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरव यांचीही श्रद्धायुक्त अंतकरणाने पूजा करावी आठ दिशांचीही पूजा करावी पूजा झाली की शुद्ध चित्ताने शंकराचे ध्यान करावे हा निलकंठ निर्मळ मनाचा आहे कोट्यावधी चंद्रांच्या प्रकाशासारखा शीतल आहे अशा या सनातन पूर्ण ब्रह्माची यथासांग मनोभावे पूजा आपण केली तर आपले इच्छित कार्य पूर्ण होते शांडिल्या ऋषींनी धर्मगुप्त व या दोघांना असा उपदेश केला तेव्हा ते काही दिवस एक चक्र नगरात राहिले ऋषींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनोभावे त्यांनी चार महिने प्रदोष व्रताचे आचरण केले शिवपूजेची चोरी कधीही करू नये कारण ते सर्वात मोठे पाप आहे तीर्थप्रसाद चोरून घेणे हे तर ब्रह्महत्येचे पाप आहे अशा प्रकारे मोठ्या सात्विकतेने व भक्तिभावाने शुचिव्रत व धर्मगुप्त प्रदोषव्रत आचरत होते एकदा शुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत चालला होता तेवढ्यात त्याच्या ते समोरची एक दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक हंडा बाहेर पडला तो हंडा सोन्याच्या मोहरांनी काटोकाट भरलेला होता तो हंडा घेऊन शुचिव्रत आपल्या घरी घेऊन आला उमेला खूप आनंद झाला शुचिव्रत त्यातील धनाचा अर्धा भाग धर्मगुप्ताला देऊ लागला पण शुचिव्रताने मोठा भाऊ असल्याने धन घेतले नाही ते दोघेही शिवध्यानामध्ये व शिवपूजनामध्ये मग्न होते त्यामुळे भगवान शंकराची कृपा प्राप्त झाली आणि दोघांचे वैभव वाढतच चालले एके दिवशी दोघे जण वन विहार करीत होते त्याच वनात गंधर्व कन्या खेळत होत्या त्यातील एक अतिशय सुंदर होती राजपुत्र धर्मगुप्त तिचे सौंदर्य पाहून आकर्षित झाला आणि तो तिच्याकडे एकटक पाहू लागला हे पाहून शुचिव्रत त्याला समजावून सांगू लागला हे धर्मगुप्त परस्त्रीकडे असे पाहू नये अशा स्त्रिया पुरुषांना मोहात पाडतात त्यामुळे अनर्थ घडतो पुढे काही अंतर चालून गेल्यानंतर त्याला गंधर्व राजाची कन्या अंशुमती दिसली ती तर अप्सरेपेक्षाही सुंदर दिसत होती अंशुमतीही त्याच्याकडे पाहतच राहिली ती विचार करू लागली आपल्या वडिलांनी शंकराला विचारले होते माझे या सुस्वरूप आणि परमप्रिय कन्येचा विवाह कोणाशी करावा तेव्हा शंकर म्हणाले होते सत्यरथ राजाचा पुत्र धर्मगुप्त आहे तो माझा परमभक्त आहे त्याच्याशी तिचा विवाह करून दे हा तरुण म्हणजे भगवान शंकरांनी सांगितलेला धर्मगुप्त तर नसेल ना हा किती रूपवान आहे क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्र आहे असे वाटते असा विचार करत करत ती त्यास पाहत होती आणि आपण त्याच्या प्रेमात कधी पडलो हे तिला कळलेच नाही त्याच्याशी संवाद साधावा असे तिला वाटत होते पण सख्या बरोबर होत्या तेव्हा तिने मोठ्या युक्तीने फुले आणण्यासाठी त्यांना पाठविले अंशुमतीने अतिशय सावधपणे राजपुत्र धर्मगुप्ताला आपल्या जवळ बोलावून घेतले त्याच्यासाठी पल्लवाचे मऊ मऊ आसन तयार केले राजपुत्रालाही हेच हवे होते तो मोठ्या आनंदाने आसनावर येऊन बसला इतक्या जवळ असूनही अंशुमती त्याच्याकडे सरळ सरळ पाहू शकत नव्हती तिच्या सुंदर चेहऱ्यावर लज्जेचा भाव पूर्णपणे दिसत होता त्याच्याशी कसे बोलावे हे तिला समजत नव्हते मग मात्र धीर करून ती म्हणाली मी आपल्या प्रेमात कधी पडले हे मला समजलेच नाही आपल्याशिवाय मी कोणाचा विचारच करू शकत नाही प्रिया मला आपली म्हणा आणि अंशुमतीने आपल्या गळ्यातील तेजस्वी मौक्तिकांची माळ हलकेच काढली आणि राजपुत्राच्या चरणांवर ठेवली तेव्हा धर्मगुप्त म्हणाला हे सौंदर्यवती मला आई वडील नाहीत शत्रूंनी माझ्या वडिलांना ठार केले व माझे राज्य घेतले आहे मी गरीब आहे त्यामुळे तुझ्या पित्याला मी पसंत पडेन असे वाटत नाही तेव्हा मोठ्या नम्रतेने अंशुमती म्हणाली आपण माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा मी माझ्या पित्याला सर्व व्यवस्थितपणे समजावून सांगते आपण तीन दिवसांनी याच ठिकाणी आपल्या दोघांच्या विवाहासाठी यावे मी माझ्या पित्याला घेऊन येईन त्यांच्या संमतीनेच आपला विवाह होईल असे बोलून ती तेथून हे सारे पित्याला कथन करण्यासाठी निघून गेली धर्मगुप्तही आपल्या घरी आला ही सर्व हकीकत त्याने आपल्या भावाला सांगितली तेव्हा तो म्हणाला आपणास हा शांडिल्य ऋषींचा कृपाप्रसाद लाभला आहे गुरुचरणांवर ज्याची श्रद्धा असते त्याला कधीच काहीही कमी पडत नाही अगदी मृत्यूपासूनही गुरु आपल्या शिष्याचे रक्षण करतो दोघा भावांनी ही हकीकत आपल्या आईलाही सांगितली गंधर्व कन्या अंशुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघेही पुन्हा त्या वनात गेले गंधर्व राजा सहपरिवार लग्नाच्या सर्व तयारीसह आधीच आलेला होता आपल्या सर्व गुण संपन्न आणि सुलक्षणी जावई पाहून गंधर्व राजाला अतिशय आनंद झाला पालखी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला लगेच बोलावून आणले आणि मोठ्या थाटामाटात वैभव संपन्न असा विवाह सोहळा साजरा झाला वस्त्रे दागिने मोठ्या सन्मानाने अर्पण केली एक लाख रथ हजारो हत्ती सुंदर घोडे दासदासी सुवर्णरत्नांचे भांडार व स्वर्गीय धनुष्यबाण त्याने धर्मगुप्ताला अर्पण केले अनेक पराक्रमी सेनापती आणि चतुरंग सेनाही दिली मोठ्या आनंदाने पतीबरोबर चालणारी अंशुमती मंगलवाद्यांचा गजर आणि सेना हे सारे घेऊन धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात म्हणजे विदर्भ नगराजवळ आला बलशाली गंधर्व सेनेने विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला आपल्या वडिलांचा वध करणाऱ्या दुर्मशन राजाला धर्मगुप्ताने मोठ्या दिलदारपणे जीवदान दिले अनेक देशांचे राजे धर्मगुप्ताच्या भेटीसाठी येत होते मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून त्याचा राज्याभिषेक करण्यात आला आपली माता उमा आणि ज्येष्ठ बंधू शुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजार वर्षे उत्तम प्रकारे राज्य केले शांडिल्य ऋषींबद्दल धर्मगुप्ताच्या मनात मोठा आदरभाव होता त्याने शांडिल्य ऋषींना मोठ्या सन्मानाने आपल्या नगरीत बोलावून घेतले आणि गुरुदक्षिणा म्हणून शंभर पद्म मोहरा त्यांच्या चरणांवर अर्पण केल्या त्याचप्रमाणे मौल्यवान रत्ने अलंकार वस्त्रही अर्पण केली त्याची शिवभक्ती अखंड सुरू होतीच त्यामुळे दुःख संघर्ष संकटे रोग वैधव्य मरण वगैरे राज्यातून नाहीसे झाले प्रजा राजाचे सदैव गुणगाण करीत असे तर ब्राह्मणांचे उत्तमोत्तम आशीर्वाद लाभत होते राज्यात सर्वत्र आनंदे आनंद होता अंशुमतीही सुखी समाधानी होती अशा प्रकारे हजार वर्षे धर्मगुप्ताने राज्य केले व त्यानंतर आपला मुलगा सूरज ह्याला राज्याभिषेक केला व त्यास राज्य दिले आपण मात्र मनोभावे शंकराची प्रार्थना करू लागला भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन धर्मगुप्तासाठी एक दिव्य विमान पाठविले धर्मगुप्त राजाला आता दिव्य देह प्राप्त झाला आई भाऊ आणि पत्नी अंशुमतीसह राजा कैलासाला गेले तेथे शिवाचे दर्शन घेतले सर्वांनी लोटांगण घातले तेव्हा आपल्या प्रिय भक्तास शंकराने उचलून आपल्या हृदयाशी घेतले आणि त्याची अनन्य अशी भक्ती पाहून त्याला स्वतःजवळच अक्षयपद दिले असे हे धर्मगुप्ताचे आख्यान जे नियमितपणे वाचतात किंवा श्रवण करतात त्यांचे सर्व संकट प्रसंगी स्वत भगवान शंकर मागे पुढे उभे राहून त्यांचा सांभाळ करतात ते पापमुक्त होतात त्यांना विजयश्री नेहमीच हार घालते वैभव प्राप्त होते प्रदोष व्रत करणाऱ्यांना मृत्यूचे भय वाटत नाही ज्यांच्या घरात शिवलिलामृत हा ग्रंथ असतो त्यांचे भगवान शंकर पाठीराखे असतात शेवटी त्यांना शिवचरणाजवळ जागा मिळते खरोखर हा ग्रंथ अवलौकिक आहे हा एक प्रकारचा विशाल असा आम्रवृक्ष आहे जसा आंब्यांमध्ये मधुर रस भरलेला असतो त्याप्रमाणे या काव्यामध्ये भक्तिप्रेमाचा मधुर रस भरलेला असतो परंतु ज्यांची शिवाच्या चरणावरती निष्ठा नसते दृढ श्रद्धा नसते त्यांना या काव्यातील आशयाचा आनंद घेता येणार नाही परमार्थाच्या प्राप्तीसाठी अंतःकरणाची शुद्धता आणि परमश्रद्धा हे दोन गुण महत्वाचे आहेत याच्या आधारेच कितीतरी स्त्री पुरुषांनी आपले जीवन आनंददायी बनवले त्याचप्रमाणे आपणही एकाग्रतेने परमश्रद्धेने या ग्रंथाचे वाचन करून त्याप्रमाणे शिवाची आराधना करावी त्यामुळे आपली संकटे तर टळून जातीलच आणि त्याचबरोबर शिवचरणाशी एकरूपता साधता येईल श्री गणेशाय नमहा श्री शिवलीला कथा हे कामदेवा तुझे गुणगाण करण्यासाठी माझे शब्द अपुरे पडतात तू मदनाला भस्म करणारा मनमोहन आहेस मदमत्सरूपी अरण्याला तू भस्मसात करून टाकतोस तू पर्वताचा जावई आहेस अमृतवाहिनी गंगेला तू आपल्या जटेमध्ये सामावून घेतले आहेस हे कर्पूर गौरा आपल्या सामर्थ्याने तू विष पचवले आहेस त्यामुळे तुझ्या अंगाला निळा रंग प्राप्त झाला आहे हे महेशा तू दुष्ट आणि बलाढ्य अशा मोठमोठ्या राक्षसांचा संवार करणारा आहेस तुझ्या कृपेने त्रिविध तापांचा नाश होऊन जातो तू सर्वांचा प्रिय सखा आहेस हे शिवशंकरा तुझ्या गुणांचे वर्णन करायला तूच शक्ती दे देवा तू भक्तांच्या मनातील इच्छा जाणतोस आणि पूर्ण करतोस जे एकाग्रतेने तुझे स्मरण करतात त्यांची इच्छा तू पूर्ण करतोस तुझे ध्यान केल्याने त्यांच्या मनात वैराग्य निर्माण होते आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होते जे सोमवार शिवरात्र आणि प्रदोष ही व्रते मनोभावे व श्रद्धायुक्त अंतकरणाने करतात मग ते स्त्री असो अथवा पुरुष त्यांना मुक्ती मिळते मी आता एक कथा सांगतो ते आपण लक्षपूर्वक ऐका असे शौनक ऋषी व जमलेल्या सर्व लोकांना सुतांनी सांगितले प्राचीन काळी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा राजा राज्य करीत होता तो नलराजा किंवा सत्यव्रती हरिश्चंद्राप्रमाणे अतिशय पुण्यवान तसेच गोब्राह्मण प्रतिपालकही होता प्रजेवर त्याचे खूप प्रेम होते प्रजेच्या मनात आपल्या राज्याबद्दल आदराची भावना होती शत्रूला मात्र चित्रवर्माची नेहमीच फार भीती वाटत असे राजा भगीरथाप्रमाणे तो अतिशय प्रयत्नशील होता हनुमानाप्रमाणे बलवान होता भार्गवाप्रमाणे तो समरांगणात लढत असे तर कर्णाप्रमाणे दानशूर म्हणून त्याचा लौकिक होता शंकर आणि विष्णू यांचा तो अनन्य साधारण भक्त होता तो जसा शूर पराक्रमी होता तसेच त्याचे पुत्र होते परंतु त्याला कन्या नव्हती आपणासही कन्या व्हावी असे त्यास खूप वाटे त्यासाठी त्याने देवांना नवस केले त्यामुळे त्याला एक अतिशय रूपवान अशी मुलगी झाली कलंकविरहित चंद्राप्रमाणे तिचे मुख गोल व नयन मनोहर होते जणू त्रैलोक्यातील सारे सौंदर्य एकत्र करून तिला घडवले होते अनेक श्रेष्ठ ब्राह्मण तिच्या जन्माच्या वेळी राजवाड्यात जमले होते तिची अचूक जन्मवेळ पाहून एक विद्वान पंडिताने तिची पत्रिका मांडली त्याने तिचे भविष्य सांगितले राजन आपल्या मुलीच्या कुंडलीत पृथ्वीची स्वामिनी होण्याचा सुयोग आहे आणि ती या पृथ्वीवर दहा हजार वर्षे राज्य करील हे भविष्य ऐकून राजाचा आनंद गगनात मावेना त्याने त्या ते सर्व ब्राह्मणांना व पंडितांना धनधान्य अलंकार व उंची वस्त्रे दान करून त्यांना तृप्त केले अनेक सुवासिनी उंची वस्त्रे अलंकार घालून राजवाड्यात जमल्या होत्या अनेक दासदासी नटून थटून वावरत होत्या आज राजाच्या मुलीचे बारसे होते फुलांच्या माळांनी सारा राजवाडात सजवला होता मोठ्या थाटामाटात बारसे झाले सौंदर्याची सीमा या कन्येपाशी झाली हिच्यापेक्षा रूपवान स्त्री या पृथ्वी तलावर नाही तिचे सीमंतीने असे नामकरण केले सर्वत्र आनंदी आनंद होता चैतन्याचे उत्साहाचे वातावरण होते पण राजाला एक पंडित म्हणाला महाराज सीमंतीचे सांगितलेले भविष्य खरे आहे पण वयाच्या चौदाव्या वर्षी जो वैधव्य योग संभवतो तो आपण प्रयत्नपूर्वक टाळला पाहिजे पंडिताचे हे भविष्य ऐकून राजा खूपच दुःखी कष्टी झाला आपणावर आकाशच कोसळले की काय असे त्याला वाटले काय करावे हे त्याला समजेना राजा धीर धरून पंडिताला म्हणाला पंडित महाशय यावर आपणास कोणता उपाय सुचतो ते मला कृपा करून सांगा पंडिताने राजाला धीर दिला व म्हणाला महाराज आपण थोडीसुद्धा चिंता करू नका भगवान शंकराची भक्ती केली की त्यांच्या कृपेने निश्चितच सौभाग्यवर्धन होईल राजाने पंडित ब्राह्मणांना नमस्कार केला सर्व आमंत्रित पाहुणे मंडळी व ब्राह्मण पंडित आपापल्या घरी निघून गेली आता सेमंतिनी हळूहळू मोठी होत होती तिचे सौंदर्य अधिकाधिक खुलत होते तिने चौदा विद्या व चौसष्ट कला अतिशय उत्तम रीतीने आत्मसात केल्या होत्या आता ती उपवरही झाली होती पण राजाचे मन मात्र चिंतेने ग्रासले होते काय करावे आपल्या मुलीचा वैधव्य योग कसा दूर करता येईल व सौभाग्यवर्धन कसे वाढवता येईल हा एकच विचार पुन्हा पुन्हा त्याच्या मनात येत होता इकडे तर सीमंतिनीचे सौंदर्य चंद्रकलेप्रमाणे वाढतच होते कोकिळेप्रमाणे ते अतिशय सुंदर गायन करीत असे तिच्या सर्वांगाला मधुर सुवास येत असे त्यामुळे कस्तुरीच्या शोधार्थ निघालेली हरणे सीमंतीच्या मागे धावत तिच्या कुरळ्या केसांमुळे भुंगे तिच्या भोवती गुंजारव करीत कमळ हळणे आणि मासे तिचे तेजस्वी डोळे पाहून लज्जित होत असत तिच्या लांब सडक केसांची काळीभोर वेणी भुजंगाप्रमाणे दिसत असे बिंब फळाप्रमाणे तिचे लाल चिटूक ओठ होते त्यामध्ये कुंद कळ्यांप्रमाणे दंत पंक्ती होत्या तिला अतिशय सुडोल बांधा लाभला होता सर्वत्र प्रभा पडणारी तिची तेजस्वी कांती होती अशी ही सीमंती राजाचा जीव की प्राण होती तिच्याबरोबर नेहमी अनेक दासदासी व मैत्रिणी असत त्यांच्या गप्पा गोष्टी होत असत तेव्हा तिला कळले की आपल्याला चौदाव्या वर्षी वैधव्य प्राप्त होणार आहे त्यामुळे ती अतिशय खिन्न झाली होती व खूप घाबरलेली होती यावर आपण काय करावे यातून कसा मार्ग काढता येईल याचा ती विचार करू लागली तिने याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्री यांना भेटायचे ठरविले एके दिवशी सीमंतीने मैत्रियीला भेटली व म्हणाली मला चौदाव्या वर्षी वैधव्य प्राप्त होईल असे पंडितांनी भविष्य वर्तविले आहे तेव्हा हे मातोश्री कृपा करून मला या संकटातून वाचवा माझ्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी मी कोणते व्रत करू कृपया मला सांगा मी कोणत्या देवाची पूजा करू कोणत्या सद्गुरूंना शरण गेले असता मला ते मार्गदर्शन करतील मी तुम्हाला शरण आले आहे माझ्या सौभाग्याचे संवर्धन करणे हे आता तुमच्याच हाती आहे कृपया मला मार्ग दाखवा मैत्रिणीने मोठ्या प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला व तिला धीर देऊन ती म्हणाली मुली तू घाबरू नकोस मी काय सांगते ते शांतपणे ऐक त्यामध्ये तुझे हित आहे मी तुला पंचाक्षरी मंत्र देते त्याचे तू सदैव स्मरण कर आणि सोमवारचे व्रत करण्यास सुरुवात कर भगवान शंकराची रात्री गंध अक्षता फुले पंचामृत नैवेद्य वगैरे अर्पण करून षोडशोपचारे पूजा करावी हे व्रत करीत असताना तुझ्यावर अनेक मोठी संकटे आली तरी तू धैर्य सोडू नकोस व्रत चालूच ठेव ब्राह्मण भोजन घाल तसेच सवाष्ण ब्राह्मणाचे मेहून सांग त्यांची मनोभावे पूजा कर तुझ्यावर दुःखाचे मोठे पर्वत जरी कोसळले तरी व्रतामध्ये खंड पडू देऊ नकोस कसलाही कंटाळा न करता सातत्याने व्रत कर अशा प्रकारे मैत्रियीने सीमंतीनीला सोमवारचे व्रत सांगितले त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून सीमंतीनीने व्रतास आरंभ केला इकडे चित्रवर्मा राजाने नलराजाचा नातू आणि इंद्रसेनाचा मुलगा चित्रागंध हा सीमंतीनीसाठी योग्य वर निवडला तो नलराजाप्रमाणे अतिशय शूर पराक्रमी म्हणून सर्वत्र त्याची कीर्ती पसरली होती पृथ्वीवरील सर्वात सुंदर अशा तरुणाशी म्हणजेच चित्रांगदाशी सेमंतिनीचा विवाह ठरवला होता सेमंतिनीने आपले सोमवारचे व्रत अखंडपणे चालू ठेवले होते भगवान शंकराची ती मनोभावे पूजा करीत होती सवाष्ण ब्राह्मणांना मोठ्या अगत्याने बोलावून त्यांना आनंदाने जेऊ घालत असे दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे तिने आपल्या नगरीत पूजेसाठी रत्नखचित मंदिर बनवून त्यामध्ये एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते कोणत्याही प्रकारची कमतरता तिला आवडत नसे शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो त्याला गंध अक्षता फुलांच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे सौभाग्य वर्धन होते शिवापुढे धूप जाळल्याने अंग सुवासिक बनते दिवा लावला की वंश वाढतो आयुष्य लाभते नैवेद्य दाखविले की लक्ष्मी प्रसन्न होते विडा ठेवला की चार पुरुषार्थ मिळाल्यासारखे होते मनोभावे शुद्ध अंतकरणाने नमस्कार केला की आरोग्य के लाभते शिवलिंगाला प्रदक्षिणा घातल्या की मनातील भय नाहीसे होते मनातील भ्रम अहंकार नाहीसा होतो शिवनामाचा सदैव जय जयकार करावा त्यामुळे महासिद्धी मिळते होम हवन केले की धनसंपदा वाढते आणि कीर्तन केले की प्रत्यक्ष शंकरच त्यांच्या पुढे उभा राहतो शिवशंकराचे ध्यान केले की महाज्ञान प्राप्त होते शिवाचे गुणगान श्रवण केले असता आधी व्याधी नष्ट होऊन जातात आरोग्य संपन्न जीवन लाभते शिवापुढे नृत्य केले असता जन्म मरणाचा फेरा उरत नाही शिवशंकराला अलंकार वाहिले असता सर्वत्रच जय होतो ब्राह्मणांना भोजन दिले असता हवे ते प्राप्त होते श्रीमंतीने अशा प्रकारचे व्रत अगदी मनोभावे करीत होती आणि सदैव शिवपूजनात दंग होती तिने त्रिकाळ तिच्या मनात केवळ शिवाचाच विचार असे राजा चित्रवर्माने विवाहासाठी मोठा मंडप उभारला होता तो अनेक विविध फुलांच्या माळांनी सुशोभित केला होता हंड्या झुमरे लावल्यामुळे त्याची शोभा आणखीनच वाढली होती चित्रवर्मा राजाने राजपुत्र चित्रांगदाला मोठ्या सन्मानाने आपल्याकडे आमंत्रित केले त्याचा मोठा सत्कार केला सुयोग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सीमंतिनी व चित्रांगद यांचा विवाह संपन्न झाला विवाह सोहळा पाहून सर्वांना समाधान झाले सतत चार दिवस हा विवाह सोहळा सुरू होता राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा म्हणून सहस्र अब्ज सोन्याच्या मोहरा दिल्या उंची वस्त्रे मौल्यवान अलंकार तेजस्वी रत्ने दिली तसेच अश्वशाळा गजशाळा चित्रशाळा आणि नृत्यशाळा याही जावयाला आंदण म्हणून दिल्या नगरातील सर्वच लोकांना स्वादिष्ट व यथेष्ट जेवण मिळाले त्यामुळे ते तृप्त झाले उदार हाताने ब्राह्मणांनाही खूप धन दिले त्यामुळे त्यांचे दारिद्र्य संपून गेले संपूर्ण नगरीत चारही दिवस आनंदाचे उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण होते रूपवान वधू सीमंतिनीला पाहून वराकडील मंडई खूपच खुश झाली होती तिचे सौंदर्य पाहून सर्वजण मंत्रमुग्ध होऊन गेले विवाह सोहळा अतिशय सुंदरतेने व आनंदाने व्यवस्थितपणे पार पडल्यावर नैशदनगरीच्या वराडी मंडईंना घेऊन राजा इंद्रसेन आपल्या देशाला निघून गेला राजा चित्रवर्माने जावयाला व मुलीला दसरा दिवाळीसाठी आग्रहाने ठेवून घेतले चित्रागंद व सीमंती मोठ्या आनंदात होते ते दोघेही एकमेकांस अनुरूप असल्याने त्यांचा जोडा अगदी शोभून दिसत होता राजा चित्रवर्मा त्यांची सर्व हौसमोज पुरी करत असे चित्रांगदाने शिकारीला जाण्याचा मनोदय राजाकडे व्यक्त केला राजाने त्याच्याबरोबर आपल्या खास दासदासी व मोठी सेना दिली राजा चित्रांगद सर्व लव्या जम्यासह हो। शिकारीसाठी राणात गेला मनासारखी शिकार झाली म्हणून तो खुश होता पण शिकारीच्या धावपळीने त्याला फार श्रम झाले होते खूप घाम आल्याने सर्व अंग भिजले होते जलविहार करावा असे त्याच्या मनात आले म्हणून त्याने एक सुंदर नौका मागविली आणि आपल्या विश्वासू शरीर रक्षकाला घेऊन जलविहारास निघाला यमुना नदीत मुक्तपणे तो नौकानयन करीत होता सुखद गारवा व वा प्रसन्न वातावरण यामुळे तो अतिशय आनंदी झाला यमुनेच्या काठावर बसलेले त्याचे सेवक सैन्य गप्पा मारीत बसले होते आपल्या राजाला रूपवान गुणवान व सुस्वभावी जावई लाभला याबद्दल सर्वांना समाधान वाटत होते पण ते समाधान काही काळच टिकले कारण दैवगती काही निराळी होती यमुनेच्या खोल डोहात नौका चालली असताना अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि नौका हेलकावे खाऊ लागली त्या भयंकर वाऱ्यापुढे नौकेचा काही निभाव लागेना आणि काही वेळातच ती छोटी नौका त्या अथंग पाण्यात बुडाली हे पाहताच काठावरील लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला सारे शोक करू लागले सैन्यात अनेक शूरवीर योद्ध होते पण अशा प्रसंगी काय करावे हे त्यांना कळतच नव्हते ते सारे जण संभ्रमात पडले ते धावत धावत रडत रडत राजा चित्रवर्माकडे गेले आणि ती घटना सांगितली राजा चित्रवर्माने हे ऐकले आणि त्याच्यावर जणू आकाशच कोसळले तो मोठमोठ्याने आक्रोश करत यमुनेच्या काठी आला सीमंती व राजाही तेथे आला तेथे सर्वजण शोकसागरात बुडाले होते एकच आकांत झाला सीमंतीला तर दुःखातिशयाने मूर्छा आली ती धरणीवर कोसळणार तेवढ्यात तिला राजाने कसेतरी सावरले सारा आसमंत दुःखाने आणि आक्रोशाने भरून गेला आता चित्रांगदाचा पिता इंद्रसेनही घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला बेशुद्ध अवस्थेत असलेली आपली सून पाहून दुःखाचा सागर पुन्हा उफाळला चित्रांगदाची आई अतिशय आक्रोश करू लागली माझा एकुलता एक बाळ कोठे गेला या कालिंदीने का खाऊन टाकला माझ्या हातून पूर्वजन्मी कोणते पातक घडले होते म्हणून देवाने मला ही शिक्षा केली माझे काळीच कोठे आहे माझे पाडस कोठे आहे मला माझा बाळ माझा चित्रांगत कोणीतरी दाखवा माझ्या हातून कोणते बाप घडले भगवान शंकराची व्रते करताना मी कोणती चूक तर केली नाही ना शंकराचे प्रदोष व्रत मध्येच सोडले का की शिवरात्रीचा उपवास केला नाही का सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले तर नाही ना असा मी कोणता गुन्हा केला भगवान विष्णू व शंकर यांच्यात मी कधीच भेदभाव केला नाही हरिहरांच्या कीर्तनास मोडता घातला नाही की पंक्तीभेदही केला नाही दुसऱ्यांच्या धनाचीही कधी अपेक्षा केली नाही मग असे भयंकर का घडावे मागील जन्मी ब्राह्मणांना धन देईन असे कधी खोटे सांगितले नाही त्यांना उगाच आशा लावली नाही दान देताना कोणा दात्यास परावृत्त केले नाही अथवा कोणाच्या तोंडचा घासही काढून घेतला नाही कधी गुरुद्रोह केला नाही किंवा हरिणी व पाडस यांना मी कधी विराचे दुःख दिले नाही मग आज असे का घडावे मी करू तरी काय माझे सौक्य निधान आज अचानक कोठे गेले पुत्र वियोगाने शोकाकुल झालेल्या राजा राणीला प्रधानांनी मंत्र्यांनी कसेबसे सावरले ते सर्वजण राजवाड्यात आले काही काळ राजा इंद्रसेन त्याची पत्नी लावण्यवती तेथे राहिली थोडा शोकावेग कमी झाल्यावर ते आपल्या नगरीला परत गेले पण नैशद देशाचे राज्य शत्रूंनी घेतले होते आपण शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले पण शत्रूने त्यांना पकडले व तुरुंगात टाकले इकडे सीमंतिनीला मैत्रेयी मातेने केलेला उपदेश आठवला कितीही संकटे आली तरी तू सोमवारचे व्रत सोडू नकोस हे मैत्रीचे शब्द पुन्हा पुन्हा तिच्या मनात येत होते मोठ्या धीराने तिने आपला शोक आवरला मैत्रिणीवर पूर्ण श्रद्धा ठेवून तिने आपले सोमवारचे व्रत तसेच पुढे चालू केले दर आठ दिवसांनी अकराशे सवाष्ट ब्राह्मणांची ती मनोभावे पूजा करत असे तिने सर्व सुखांचा त्याग केला रात्रंदिवस ते शिवाचे स्मरण करीत असे अतिशय व्यवस्थितपणे ती आपले व्रत करू लागली अशी तीन वर्षे झाली तीन वर्षापूर्वी जेव्हा चित्रांगदाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला पण तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळ नगरीत नेले तेथील अलौकिक सौंदर्य पाहून चित्रागन राजा फारच आश्चर्यचकित झाला तेथे शांखिनी चित्रिणी हस्तिनी पद्मिनी अशा सर्व प्रकारच्या सौंदर्यवती होत्या त्यांना दिव्य सुगंध होता तेथील रस्ते विस्तीर्ण व लांबच लांब होते रस्त्यावर नवरत्नांचे सडे पडले होते स्वर्ग सुखापेक्षा नाग लोकातील सुख श्रेष्ठ होते हे पाहून चित्रांगदाचे डोळे दिपून गेले तक्षक नावाचा नाग पाताळ नगरीचा राजा होता आता नागकन्यांनी चित्रांगदाला तक्षकासमोर आणून उभे केले चित्रांगद राजाने अतिशय विनयाने तक्षकाला प्रणाम केला व त्याच्या वैभवाची हो व त्याची स्तुती केली तक्षक राजाला त्याच्याबद्दल आत्मीयता वाटली त्याने त्याची विचारपूस केली तेव्हा चित्रांगदाने आपली सर्व हकीकत सांगितली तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता असे तक्षकाने विचारले तेव्हा चित्रागंदाने आम्ही भगवान शंकराची भक्ती करतो शिवकृपेचा महिमा मोठा आहे असे चित्रांगदाने सांगितले भगवान शंकरांनीच प्रकृती व पुरुष यांची निर्मिती केली आहे अनंत ब्रह्मांड हे त्यांनीच निर्माण केले आहे निर्मिती करणे किंवा त्याचा नाश करणे हे त्यांच्याच इच्छेवर अवलंबून आहे प्रकृती पुरुषामध्ये पंच महाभूते आपल्या शक्तीसह सामील झालेले असतात प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदिपुरुषच सामावतात आणि आदिपुरुष म्हणजेच सदाशिव आम्ही त्याची मनापासून भक्ती करतो सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले सात्विक गुणापासून विष्णूची राजसपासून विरांची व तामसापासून रुद्राची निर्मिती झाली तो पुराण पुरुष सांब सदाशिव म्हणजेच आमचा महादेव आहे तो आकाश पाताळ दशदिशा त्रिभुवन तसेच पंचतत्वे नद्या पृथ्वी भस्म अष्टधातू यांमध्ये सामावलेला असूनही शिल्लक उरला आहे अशा या भगवान शंकराची आम्ही मनोभावे पूजा करतो त्याच्या कृपेनेच झाडे वेली फळे फुले हे सारे निर्माण झाले कैलासपती भगवान शंकर पृथ्वी तसेच हे सर्व विश्व व्यापून राहिले आहेत आम्ही अनन्य भावे त्यास शरण जातो ज्याला सूर्यासारखे तेजस्वी डोळे चंद्रासारखे शीतल मन आहे विष्णू म्हणजेच त्याचे अंतःकरण आहे बुद्धी दृहीण आहे तर अहंकार रुद्र आहे असा तो विराट पुरुष म्हणजे सांब सदाशिव आहे जे अनेक देव आहेत ते सर्व शिवाचेच अवयव आहेत अकरा रुद्र आणि मित्र त्याच्या समोर हात जोडून उभे असतात अशा या शंकराचे वर्णन मी माझ्या शब्दात करू शकत नाही पण मी शंकराच्या दासांचा दास आहे तक्षक राजाने चित्रांगदाच्या भगवान शंकराबद्दलच्या भावभावना जाणल्या शंकराबद्दल त्याच्या जा मनात अपार भक्ती आहे हे पाहून त्याला फार आनंद झाला त्याच्याविषयी तक्षक राजाला आदर वाटू लागला त्याने स्वत सर्व नागलोक चित्रांगदाला फिरून दाखविला व म्हणाला हे चित्रांगद तू इथे माझ्याजवळ राहावेस असे मला वाटते इथे अनेक चांगल्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी देवांना कष्टानेही मिळणार नाहीत अशा गोष्टी तुला इथे मिळतील यावर चित्रांगद नम्रतेने म्हणाला महाराज मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक पुत्र आहे माझी रूपवान पत्नी सिमंती केवळ वर चौदा वर्षाची आहे माझ्या विराहाचे दुःख तिला सहन झाले नसेल कदाचित तिने प्राणत्यागही केला असेल आई वडिलांची सेवा हे सर्वात मोठे धर्माचरण आहे माझ्या घरी जाऊन त्यांची सेवा कधी करीन असे मला झाले आहे ते माझ्या वाचून पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे तळमळत असतील मी त्यांचा जीव की प्राण आहे ते डोळ्यात प्राण आणून माझी वाट पाहत असतील तरी महाराज कृपा करून मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा असे म्हणत चित्रांगदाने अश्रू गाळत तक्षक राजाचे पाय धरले चित्रांगदाचे आपल्या आईवडिलांबद्दलचे कर्तव्य व पत्नीविषयीचे निस्सीम प्रेम पाहून तक्षक राजा प्रसन्न झाला त्याला त्याने मोठ्या प्रेमाने उठविले त्याच्यावर प्रसन्न होऊन तक्षक राजाने त्याला अनेक वस्तू देणगी म्हणून दिल्या त्याशिवाय बारा सहस्त्र नागांचे बळ त्याला दान केले पृथ्वीवर न मिळणारी रत्ने आणि चिंतामणीही सप्रेम भेट दिला आणि म्हणाला तू कधी संकटात सापडलास आणि माझी गरज भासली तर तू माझे केवळ स्मरण कर मी तुझ्याजवळ येईन व तुला पूर्ण सहाय्य करीन भेट मिळालेल्या सर्व वस्तू त्याने एकत्र बांधल्या एका नागाच्या फणीवर बसून पाण्यामधून तक्षक राजाने त्याला यमुनेच्या तीरावर आणून सोडले त्याचवेळी सीमंती स्नान करण्यासाठी आली होती दोघांची नजरा नजर झाली सीमंतीनी चित्रांगदाकडे टक लावून पाहत होती पण त्याने आपली ओळख दाखविली नाही चित्रांगद राजा आता तक्षक राजाची कृपा झाल्याने पूर्वीपेक्षा फारच तेजपुंज दिसत होता मस्तकावरच्या मोत्याच्या माळा तेजाने चमकत होत्या गळ्यातही पाणीदार व मोठ्या टपोऱ्या मोत्यांची माळ घातली होती पाचूंनी सुंदर व नक्षीकाम असलेला कंबर पट्टा होता त्याचा प्रकाश जमिनीवर पडला होता तो पाहून कोवळ्या गवताच्या आशेने हळणे तिकडे धावत होती त्याच्या अंगाला येणाऱ्या चंदनाच्या सुवासामुळे त्याच्या भोवती भुंगे गुंजारव करीत होते ते दोघे एकमेकांकडे अगदी भान हरपून पाहत होते पण कोणीच बोलत मात्र नव्हते चित्रांगदाच्या विरहामुळे सीमंतीने क्रुश झाली होती तसेच ती काळवणली होती तिने कोणतेच अलंकार घातले नव्हते तरी तिचे सौंदर्य स्वर्ग लोकीच्या खुलून दिसत होते आता चित्रांगद राजा सावकाशपणे तिच्याकडे आला आणि तिला त्याने विचारले आपण कोण आहात मला आपली सर्व हकीकत सांगाल का सीमंतिनीने जन्मापासूनची सर्व हकीकत चित्रांगदाला सांगितली तिच्या जवळच्या मैत्रिणींनी सांगितले की तीन वर्षापूर्वी या यमुनेच्या नदीमध्ये नावेतून जलविहार करताना हिच्या पतीला जलसमाधी मिळाली हिच्या सासू सासरांना शत्रूंनी कैदेत ठेवले आहे त्यामुळे हिची अशी दयनीय अवस्था प्राप्त झाली आहे हे ऐकत असताना चित्रांगदही अतिशय दुःखी झाला सीमंतिनीलाही त्याचे विषयी जाणून घ्यायचे होते पण ती स्वतः कशी विचारणार म्हणून तिने आपल्या मैत्रिणींना तसे विचारण्यास हळूच सांगितले मैत्रिणीने चित्रांगदाला आपण कोण कोठून आलात वगैरे विचारले तेव्हा चित्रांगद तिची गंमत करण्यासाठी ती म्हणाला तिन्ही लोकात मुक्तपणे संचार करणारे आम्ही सिद्ध पुरुष आहोत भूत वर्तमान भविष्य याबद्दलचे आम्हाला सर्व ज्ञान आहे आम्ही तुझे भविष्यही सांगतो ते ऐक तुझ्या पतीचा मृत्यू झाला आहे हे खरे नाही तो जिवंत आहे आजपासून तिसऱ्या दिवशी मी तुझी व त्याची भेट घडवून आणेन भगवान शंकरावर तुझी अपार श्रद्धा आहे त्यांच्याच कृपेने सर्व काही चांगले होईल तुला तुझे सौभाग्य व ऐश्वरही लाभेन हे चित्रांगदाचे शब्द सीमंतिनीला अमृतापेक्षाही गोड वाटले ती त्याच्याकडे हळूच पाहत होती पण मनात मात्र अनेक विचार निर्माण होत होते हा आपला पती तर नसेल ना पण हे कसे शक्य आहे तो तर तीन वर्षापूर्वी मृत्यू पावला मग परत कसा येईल पण भगवान शंकराची लीला अगाध आहे ह्याच्याविषयी माझ्या मनात इतके प्रेम का वाटावे खरोखर हेच माझे पती असतील तर हे शंकरा मी तुला अकरा लाख वाती लावीन व वा अकरा लाख बिलव दले वाहीन असा तिने नवस केला सीमंतीने अशा प्रकारे आपल्या विचारात दंग होती तेव्हा चित्रागंध तिला म्हणाला हे देवी आता तो आपल्या घरी जा ही आनंदाची बातमी तुझ्या सासू सासरांना सांगून येतो सीमंतिनीला हाच आपला पती असावा असे सारखे वाटत होते ती मनोमन आनंदी होती तिच्या मैत्रिणीही तिला तोच तिचा पती असावा असे पुन्हा पुन्हा विश्वासाने सांगत होत्या इकडे चित्रांगण क्षणातच नैषद जवळ गेला तेव्हा एका नागाने मनुष्यरूप धारण केले व तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला आपले राज्य परत मिळवायला चित्रांगद स्वतः इकडे येत आहे त्याच्याबरोबर सहस्र नागांचे बळ आहे तेव्हा तुमची ताबडतोब इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा व पुन्हा सिंहासनावर बसवा अन्यथा त्याच्याबरोबर युद्ध करून मरायला तयार व्हा तो अतिशय पराक्रमी व शूर आहे चित्रांगदाचे नाव ऐकताच शत्रू घाबरून शरण आला त्याने इंद्रसेनाची कैदेतून सुटका केली व त्याचे राज्य त्याला परत दिलेच शिवाय आपल्या झालेल्या चुकीबद्दल क्षमाही मागितली आता इंद्रसेनला पूर्वीचे सारे वैभव प्राप्त झाले त्याला अतिशय आनंद झाला पुत्राच्या भेटीसाठी तो आतुरतेने निघाला आई वडिलांना पाहताच चित्रांगदाला आनंदाश्रू आवरेनात त्याने त्यांचे तैन पाय धरले राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले लावण्यवतीने तर आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली ते दृश्य पाहून श्रीराम कौसल्याच्या भेटीची आठवण झाली एखाद्या जल्मंदाला दृष्टी यावी किंवा प्राण जाताना तोंडात अमृत पडावे किंवा हरवलेले एखादे मौल्यवान रत्न सापडावे तसे चित्रांगदाला पाहून लावण्यवतीला वाटले चित्रांगदाला भेटण्यासाठी अनेक राजे मौल्यवान व उत्तमोत्तम नजराणे घेऊन येत होते चित्रांगदाच्या भेटीने सर्वत्र आनंदी आनंद पसरला होता चित्रांगदाच्या स्वागतासाठी सर्व नैषद नगरी सुशोभित करण्यात आली होती अनेक विविध वेली पाने फुलांच्या माळा व पताका बांधल्या होत्या राजा इंद्रसेन राणी लावण्यवती व चित्रांगण यांची वाजत गाजत मिरवणूक चालली होती चित्रवर्मा राजाला ही बातमी सांगण्यासाठी सेवक धावत धावत गेले आपला जावई चित्रांगत आला आहे ही शुभवार्ता ऐकताच त्याचा आनंद गगनात मावेना त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले काय करू आणि काय नको असे त्यास होऊन गेले ही शुभवार्ता घेऊन येणाऱ्या सेवकास राजाने आनंदाने भरपूर धन दिले व नगरात सर्वांना साखर वाटण्याचा हुकूम दिला सनई चौगडा अशी मंगलवाद्ये वाजू लागली राजाने सर्वांना हवे तेवढे धन दिले जय जय गौरीशंकर म्हणत राजा आनंद विभोर होऊन नाचत होता इकडे सीमंतीनेही आनंदित झाली होती भगवान शंकराची लीला अगाध आहे हे तिने जाणले होते तिच्या सख्यांनी तिला उंची वस्त्रे व उत्तमोत्तम अलंकार घालून सजवले होते भगवान जय जयकार करीत तिच्या गळ्यात पुन्हा मंगळसूत्र बांधले होते नेत्री काजळ रेखले होते तर कपाळावर कुंकवाचा सौभाग्य तिलक पुन्हा लावला होता तिच्या चेहऱ्यावर सौभाग्याचे अपूर्व तेज विलसत होते अनेक स्त्रिया तिच्याकडे प्रेमाने पाहत होत्या सीमंतिनीच्या आईने तर तिला अतिशय प्रेमाने मिठी मारली व ती म्हणाली मुली तुझे भाग्य थोर म्हणून हा सुदीन आपण पाहत आहोत तुझे सौभाग्य आज खरोखरच झळाळते आहे तू सदैव सुखात राहा सोमवार व्रताचा महिमा अपार आहे सीमंतिनीने शंकराला नवस बोलल्याप्रमाणे व्रताच्या दिवशी अकरा लाख दाम्पत्यांचे पूजन केले तेवढ्यात चित्रांगद राजा आपल्या मातापित्यासह तेथे आला चित्रवर्माने आपल्या जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारली तेव्हा त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते सर्वजण भारावून गेले होते दशदिशा पुलकित झाल्या होत्या देवांनी स्वर्गातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली नंतर चित्रवर्मा राजाने चित्रांगदाला वाजत गाजत आपल्या राजधानीत आणले तेथे पुन्हा एकदा सीमंतिनी बरोबर विवाह संपन्न झाला चित्रांगदाने पाताळ नगरीतून आणलेले अनेक अद्भुत रम्य अलंकार आपली पत्नी सीमंतीने घालण्यास दिले त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली नंतर आपल्या सासऱ्यांनाही चित्रांगदाने अनेक भेटवस्तू दिल्या सीमंतीने आपल्या सासू सासऱ्यांना अतिशय आदरपूर्वक नमस्कार केला तेव्हा तुझे सौभाग्य अखंड राहो असा त्यांनी तिला शुभ आशीर्वाद दिला आता सर्वजण परत नैशद नगरीला आले त्यावेळी निरनिराळ्या देशातील महान राजे एकत्र आले त्यांनी चित्रांगंद राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली आपले सारे राज्य मुलाला देऊन राजा इंद्रसेन तपश्चरेला निघून गेला त्याने शंकराची कठोर साधना केली आणि शेवटी त्याला शंकराच्या चरण कमलांजवळ मोक्षपदाची प्राप्ती झाली काही काळानंतर पित्यासारखेच तेजस्वी आठ पुरुष सीमंतिनीच्या पोटी आले चित्रांगदाने व सीमंतिनीने पृथ्वीवर अनेक वर्षे सुखाने राज्य केले त्यांचा कीर्ती सुगंध दाही दिशांना पसरला प्रजेबरोबर ते अतिशय नीती न्यायाने वागत होते शिवरात्र सोमवार प्रदोष ही व्रते नित्याने शेवटपर्यंत चालू ठेवली सीमंतिनीची ही कीर्ती सर्वत्र पसरू लागली अशा प्रकारे हे सीमंतिनीचे आख्यान सुखदायी आहे श्रद्धेने याचे वाचन केले असता किंवा श्रवण केले असता अनेक प्रकारचे वर प्राप्त होतात सौभाग्याची वाढ होते कोणाचा पती दूर केला असेल तर तो लवकर येऊन भेटतो विधवा स्त्रियांना देखील या आख्यानाचे श्रवण केले तर पुढील जन्मी सुंदर पती लाभतो आणि चिरंतन सौभाग्य लाभते यासाठी एकदा सुरू केलेले सोमवारचे व्रत कधी बंद करू नये शिव उपासनेवर दृढ श्रद्धा ठेवावी या आख्यानाच्या श्रवणाने घरातील निघून गेलेली माणसे परत येतात श्रवण करणाऱ्याचे आयुष्य वाढते ऐश्वर्यही वाढू लागते विद्येचा विकास होतो मृत्यूची भीती नाहीशी होते हे आख्यान म्हणजे एक परमतीर्थ आहे माघ मासात याचे वाचन केले असता सर्व दोष जातात श्रीधर स्वामी म्हणतात अर्पणचा पती हा ब्रह्मानंद होय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शििवाय ॐ नम शिवाय ॐ नम शििवाय ॐ नम शििवाय ॐ नम शििवाय ॐ नमः शिवाय 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 ॐ नमः शिवाय